अध्यक्ष महोदय नक्की मंत्री महोदय एक मिनट मंत्र्यांच्या उत्तराला हरकत आहे कारण मंत्री महोदयांनी उत्तर देताना असं सांगितलं की आता उरलेल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांना अनुदान देण्याकरता आम्ही मंत्रिमंडळासमोर जातोय आणि दुसरं पुन्हा मंत्री महोदयांनी असं सांगितलं याच्यासाठी आम्ही 25 कोटीची तरतूद केलेली आहे. मग जर याच्यामध्ये अजून मंत्रिमंडळाने याला प्रशासकीय मान्यता दिली की नाही हे क्लॅरिटी नसताना मग बजेटमध्ये तरतूद कशी येते आणि मग बजेटमध्ये जर तरतूद जर झाली असेल तर मग त्याच्यामध्ये मंत्रिमंडळानं किंवा विभागाने त्याच्यामध्ये प्रशासकीय निर्णय घेतलेला आहे असं समजायला वाव आहे. त्यामुळे याच्यातली खरी परिस्थिती काय आहे